स्वागत गीत आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी छानसं स्वागत गीत सादर करावं. शहरामध्ये 11वी 12वी नीट जेई साठी साकारचं नाव आहे, तसंच नाव फाउंडेशनचं पुढच्या 2 वर्षात होण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न. कार्यक्रमाचं स्वरूप एवढंच होतं की मागच्या वर्षी आमच्याकडे 28 विद्यार्थी होते 10वीला. पहिलंच वर्ष होतं मागच्या वर्षीचं ऑफलाईन, 28 विद्यार्थी होते 10वीला, त्यापैकी 15 विद्यार्थ्यांना 90% वरती मार्क मिळालेले आहे. ज्यांनी फार चांगला अकॅडमिक परफॉर्मन्स केला त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा होणं गरजेचं आहे. ही मुलगी 10वीत आहे पण सकाळी 11वीला पण म्हणजे 11वीमध्ये येऊन बसते आणि 10वीचा पण अभ्यास करते, 11वीचे क्लासेस करते ही आणि तिचे मार्क हे पहिल्या टॉप 10 मध्ये असते ती. बरोबर ना सर? सर आपण काय करता? शेती. पण आपल्याला कसं वाटलं की आता 11वीत बसवायचं? सर्व हे चव्हाण सरांचं मार्गदर्शन आहे की ती म्हणजे मी तिचा पालक नाहीच आहे, म्हणजे पालक होतो सगळं चव्हाण सरांनी घेतलेलं. भारी. तुझं टार्गेट काय? 790+. म्हणजे हे ऐकतच नाही. म्हणजे माझं म्हणणं काय, हे ना 700 येतील 600 येतील पण स्वप्न बनण्याची हिंमत बघा. मला फाउंडेशन आमगीला लावल्याच्या नंतर, मुलीला लावल्याच्या नंतर तिच्यामध्ये जे बदल जाणवले, कारण 8वी ते 10वीचं हे वय असं आहे की ज्या काळामध्ये मुलं घडतात आणि बिघडतात सुद्धा, तर फक्त एज्युकेशनच्या बाबतीत नाही तर पुढच्या दृष्टिकोनातून जो ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये यायला पाहिजे, जो शिक्षणाबद्दल अप्रोच यायला पाहिजे, तो यांनी बिल्ड केलेला आहे. माझा मुलगा सुद्धा अगोदर जेव्हा स्वतंत्र होता तेव्हा फिजिक्स फोरमकडे होता, चव्हाण सरांकडे होता, तो आज BAMS करतोय, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे गुण जे आहेत या टीम मधून आलेले आहेत.
अभ्यास सोडून सुद्धा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे स्टेज डेअरिंग. आणि ती नक्कीच आपण मुलांना या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांना देऊ शकतो. तर मागच्या वर्षी फाउंडेशनचा कोर्स सुरू करण्यामागचं सर्वात मोठं रिझन होतं की आपला विद्यार्थी, महाराष्ट्रातला विद्यार्थी, ग्रामीण भागातला विद्यार्थी असू द्या, शहरातला विद्यार्थी असू द्या, पण फाउंडेशन नसल्यामुळं जे आपल्याला प्रत्येक फील्डमध्ये जे हायर आहे, जसं मेडिकलमध्ये गेलं तर एम्स ही सर्वोच्च संस्था आहे, इंजिनिअरिंगमध्ये गेलात तर आय आय टी आहे, ॲडव्हान्स आहे, तर एन आय टी आहे, ट्रिपल आय टी आहे, अशा संस्थांमध्ये जर आपला विद्यार्थी जायचा असेल तर फाउंडेशन खूप गरजेचं आहे. याची गरज पडण्याचं एकच रिझन आहे, कारण 11 वेळा केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या की विद्यार्थ्यामध्ये काय करून पडते की ज्याच्यामुळे ते थोडे मागे राहतात किंवा त्यांचा कॉन्फिडन्स कमी येतो. तर फाउंडेशन लावल्यामुळे काय आहे किंवा फाउंडेशन कोर्स केल्यामुळे विद्यार्थ्यांचे बेसिक्स पहिले तर क्लिअर होतात. मुली जे फाउंडेशन लावलेला त्याचा रिझल्ट आज आलेला आहे, सिंहाचा वाटा या रिझल्ट माध्यमातून दिसत आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांचा दिसत आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या भविष्यात माझ्या मुली आता या 11वीला भेटला, जेणेकरून त्या नीटचे आपण ट्रॅक करतील ही अपेक्षा मी सर्व टीम तर्फे करतो. तर तुमच्या माहितीसाठी पेशकर सरांचा आईंचा मला खूप नेहमी अभिमान वाटत असतो की त्या सध्या रिटायर्ड आहेत, परंतु त्या न चुकता दररोज या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन बसलेल्या असतात आणि विद्यार्थ्यांचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, जे इमोशनल पोषण ज्याला म्हणतो, इमोशनली ते डिस्टर्ब असतात, त्या गोष्टींची त्या काळजी घेतात. मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं या समारंभामध्ये. त्या नेहमी प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात. त्यांनी 8 दिवसाखाली तर जवळपास 4 ते 5 पेजेस अशा विद्यार्थ्यांसाठी लिहून काढलेत की सर ह्या विद्यार्थ्यांचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत. काही विद्यार्थी त्यांना असं सांगतात की माझे पालक मला खूप त्रास देतात, मला नेहमी मार्कांसाठी विचारत राहतात, कमी मार्क्स केले की खूप रागवतात कमी मार्क्स आल्यानंतर, तर मी खूप डिस्टर्ब आहे याच्यामुळे. पण ही गोष्ट पालकांना माहीत नाही आहे. तर असा कोणीतरी एक व्यक्ती लागेल की ज्याच्याकडे हे पोरं मोकळे झाले पाहिजेत. आजच्या जगामध्ये जसं पेशकर सर प्रत्येक विद्यार्थ्याचं कौतुक करताना 90% वरती मार्क घेत आहेत पोरं, सगळे मार्क सांगितले जात आहेत, तर हा IQ विद्यार्थ्यांचा खूप जास्त वाढलेला आहे. पण त्या IQ सोबत त्याचा EQ जपणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचा इमोशनल पोषण तेवढाच चांगला आणि तेवढाच जबरदस्त पाहिजे की तो कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये, म्हणजे फक्त यशस्वी झाल्यावरच नाही तर अपयश आल्यानंतर सुद्धा तो खचून जाऊ नये याची भरभक्कम तयारी, याची भरभक्कम शिदोरी पालकांकडून त्या पाल्याला भेटायला पाहिजे. थोडं अपयश आलं तर यांना ते अपयश पचवता येत नाही आहे, आपल्याला त्यांना त्याच्यासाठी सुद्धा तयार करायचं. 3-4 दिवसापूर्वी ओम महाशब्दे नावाचा विद्यार्थी आला होता, तो साकारचा एकलव्य आहे. सिल्लोड पासून 5 किलोमीटर त्याचं गाव आहे, डोंगर गाव नावाचं. त्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोटिवेशनल गोष्ट आहे, 10वीचा वर्ग झाल्यानंतर, 10वीमध्ये परीक्षा दिल्यानंतर त्याने अक्षरशः शेतामध्ये मिरच्या वेचल्या, कापूस वेचला, शेतात जाऊन कामं केली आणि 10वीमध्ये तो त्याच्या शाळेत प्रथम आला. त्याच्या शाळेत प्रथम आल्यानंतर आई वडील सुद्धा मजुरीच करायचे, अजूनही करतात, पण आजूबाजूचे लोक त्यांना म्हटले, त्याचे शिक्षक त्यांना म्हटले की अहो तुमचा पोरगा पहिला आला आहे, त्याला चांगल्या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये टाका किंवा चांगले क्लासेस लावा. त्यांची परिस्थिती नव्हती, तर त्याने काम करून जे पैसे कमवले होते त्याचा त्याने मोबाईल विकत घेतला आणि त्या मोबाईलवर अक्षरशः त्याने कोरोनाच्या पिरियडपासून फिजिक्स फोरम आणि 56 केमिस्ट्रीचे लेक्चर्स केले, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. गंमत सांगतो तुम्हाला, त्याची कुठली तरी एक मामे बहीण का कुणीतरी एक विद्यार्थिनी इकडे ओळखीतली होती, ती आमच्या क्लासेसला होती, तिच्याकडनं ऑनलाईन त्या लिंकच्या माध्यमातून अभ्यास करायचा, तर त्या लिंक्स त्याने तशाच सेव्ह करून ठेवल्या. सर म्हणे ह्याच्या बाहेर मी काहीच वाचलेलं नाही, काहीच शिकलेलं नाही आहे. आणि आमचा एक विद्यार्थी आहे विवेक शिंदे म्हणून, तो सिल्लोडमधनं आता तो MBBSला आहे, त्याच्या नोट्स त्याच्याकडनं घेतल्या आणि त्या नोट्समधनं अभ्यास करून आज 658 मार्क्स मिळवलेले. त्याच्या आई वडिलांना अजून हे सुद्धा माहीत नाही ते आता याचा पुढचा खर्च करायचा कसा. त्याचे वडील त्याला म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत म्हणायचे की तू IT कर आणि कामाधंद्याला लाग.
पैसे लवकर कमवशील, घर चालेल. या परिस्थितीतून हे पोरं शिकताय, तर या विद्यार्थ्याचं आर्थिक पालकत्व साकारणे ह्या वर्षी स्वीकारलेलं आहे. Yeah.